पुण्यात सोमवारी झालेल्या गोळीबाराचं गूढ सुटण्याची चिन्ह आहेत. बांधकाम व्यावसायिक असलेला समीर मनूर याला दुपारी 12 सुमारास भारती विद्यापीठ या परिसरामध्ये 6 गोळ्या झाडून मारण्यात आलं. या हत्येनंतर शहरात गँग मधल्या लोकांच्या भांडणातून झालेला हा खून असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र पुढच्या काही तासातच पुणे पोलिसांनी जोरदार सूत्र हलवली. गोळ्या झाडलेल्या 2 आरोपींपैकी 1 पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. मात्र समीरचा खून मित्रांमधल्या भांडणातून आणि आर्थिक व्यवहारातून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. ऐकूयात पोलीस काय म्हणालेत. पठार या ठिकाणी समीर हुसेन मनूर हे एक बिल्डरचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्या आपसातील आर्थिक व्यवहारातून त्यांचे जुने मित्र आहेत महबूब सैफन बलोरगी यांनी त्यांच्या आपसातल्या देणेघेण्याच्या व्यवहारावरून पैशाच्या देणेघेण्याच्या व्यवहारावरून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जागेवर ठार मारलेला आहे आणि पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत एक आरोपी आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत. नाही, ह्यांचा जे वाद आहे हा साधारणतः 5-7 महिन्यापूर्वीपासून त्यांच्यात आहे आणि हे जे दोघं आहेत हे जनता वसाहतमध्ये राहतात आणि पूर्वी त्यांचा पैशाचे जे देणेघेण्याचा व्यवहार होता त्याच्यातून आपसात व्यवहारातून वाद झाला होता, परंतु तो त्यांनी आपसात मिटवून घेतलेला होता. नाही, पॉलिटिकल कुठलाही बॅकग्राऊंड नाही आहे किंवा बाकी कुठलाही अँगल नाही, फक्त पैशाच्या आर्थिक देवाणघेवाणीतून वैयक्तिक देवाणघेवाणीतून झालेला वाद आहे. त्यांनी त्याचा फॉलोअप घेतलेला आहे. तो घरून निघाला, घरापासून त्याचा पाठलाग करत त्या ठिकाणी आले आणि त्याचा जो रोजचा चहा प्यायला ज्या ठिकाणी यायचा त्या ठिकाणी आले आणि त्यांना तो स्पॉट तो बरोबर बॅक साईडला पाठ करून बसलेला होता. मागून येऊन इजी मारण्याचा त्यांनी तो स्पॉट साधलेला आहे. ते घरापासून त्याच्या मागे होते. एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाटतो का तुम्हाला? इतक्या भर चौकामध्ये जिथे हजारो लोक रोज उपस्थित असतात, 1-2 नाही 6 राऊंड फायर करून गोळ्या घालण्यात आलेल्या आहेत. बरोबर आहे, पण तो वैयक्तिक विषय आहे. कुठल्या समाजातला किंवा कुठल्या पक्षाचा किंवा राजकीय असा कुठलाही विषय नाही. हा वैयक्तिक आपसातल्या देवाणघेवाणीच्या रायवरीसला विषय आहे. आरोपींचा आधीचा काही रेकॉर्ड आहे का? नाही, जो आरोपी आमच्या ताब्यात आहे त्याचं कुठलंही रेकॉर्ड नाही किंवा जो मयत आहे त्याचंही कुठलं रेकॉर्ड नाही. पिस्टल वगैरे कुठून उपलब्ध केलं गोळ्या घालण्यात? तपास चालू आहे.